भिवंडी तालुक्यातील वळपाडा या परिसरामध्ये वर्धमान ही 3 मजली इमारत काल दुपारच्या सुमारास कोसळली होती, मात्र आतापर्यंत 20 तास उलटून गेलेले आहेत आणि या ठिकाणी आपण बघतोय का अजूनही या ठिकाणी शोध मोहीम सुरू आहे। NDRFचे जवान असतील किंवा TDRFचे जवान असतील, सर्वांनी या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे। रात्रभर या ठिकाणी रेस्क्यूचं काम सुरू करण्यात आलेलं होता आणि विशेष म्हणजे आपण जर पाहिलं तर आज सकाळच्या सुमारास 20 तासांनंतर एका इसमाला जिवंत बाहेर काढण्यात यश आलेलं आहे। दुसरीकडे आपण जर पाहिलं तर त्या इसमाचा आज विशेष म्हणजे वाढदिवस होता आणि त्याला वाढदिवसाच्या दिवशीच त्याला जिवंत बाहेर काढून त्याला एक जीवनदान NDRFने दिलेलं आहे। आपण जर पाहिलं तर या ठिकाणी रेस्क्यूचं काम या ठिकाणी सुरू आहे, अजूनही काही लोकं आहेत आतमध्ये जी अडकलेली आहेत। सातत्याने NDRF आणि TDRFच्या वतीने शोध सुरू आहे आणि आपण जर सातत्याने पाहिलं तर या ठिकाणी आता पोकलेन लावून या ठिकाणी सर्व जो वरचा जो ढिगारा आहे तो बाहेर काढण्याचं काम करण्यात येतो आहे। आपल्यासोबत या ठिकाणी सर आहेत, सर काय सांगाल या ठिकाणी किती सर काय सांगाल या ठिकाणी किती जणांना बाहेर काढण्यात आलेलं आहे आणि आता एकाला बाहेर काढणार? अभी एक को निकाला ना हमने, अभी एक को हमने निकाला है, बाकी एक की और उम्मीद है जो बताया जा रहा है कि एक व्यक्ति और अंदर में है, तो क्योंकि वो उसका लोकेशन क्लियर नहीं हुआ है तो हम ऊपर से रफल हटा के फिर एंट्री करेंगे एक बार। दूसरी बात की 22 लोग उसमें फंसे थे ऐसे बताया जा रहा था, अभी इसमें कितने लोग फंसे होने की संख्या है और कितने लोगों को अब तक बाहर निकाला गया? अभी तक 13 लोगों को बाहर निकाला गया है। 22 का जो फिगर आप बता रहे हैं वो फिगर हमारे पास नहीं है, हमें एक्सपेक्टेड जो है 15 से 18 लोगों का बोला गया था। फर्दर जो अभी कंफर्म बताया गया एक व्यक्ति का बताया जा रहा है कि अंदर में है, तो उसके लिए हम प्रयासरत हैं, थोड़ी देर में हम फिर से एंट्री करेंगे। आज अभी 20 घंटे के बाद एक शख्स को बाहर निकाला गया, आज उसका जन्मदिन भी था बताया जा रहा है। बिल्कुल, आज उसका जन्मदिन था और ये बहुत खुशी की बात है, इसको हम लोग जो है लाइव निकाल पाए। कोशिश हमारी यही रहेगी ज़्यादा से ज़्यादा लोगों को जो है हम लाइव निकाल पाएँ, उसी में हम प्रयासरत हैं, टीमें लगी हुई हैं और हम लास्ट तक जो है प्रयास करते रहेंगे। या ठिकाणी आपण जर पाहिलं तर शेवटपर्यंत आम्ही प्रयत्न करत राहू, जोपर्यंत शेवटचा माणूस या ठिकाणी निघत नाही तोपर्यंत आम्ही या ठिकाणी पूर्ण प्रयत्न करून माणसांना जिवंत काढण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहोत आणि 20 तास उलटून गेलेले आहेत, मात्र अजूनही NDRFच्या वतीनं सातत्याने या ठिकाणी शोध मोहीम सुरू आहे। आत्ता एका इसमाचा शोध लागलेला आहे आणि त्याला बाहेर काढण्यासाठी NDRFची टीम सातत्याने प्रयत्न करताना दिसत आहे। अनिल वर्मा, ABP माझा, भिवंडी। ABP माझा, उघडा डोळे, बघा नीट।